चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांना वाढीव घरपट्टी आकारणी केली जात आहे त्याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत आज बुधवारी अधिकाऱ्यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. घरपट्टी कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्या असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. घरपट्टीच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आंदोलनं करण्याचा निर्णय घेतलाय, नागरिकांनी रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतलाय, मी त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीची आंदोलनं होऊ नयेत. कारण मी आज सकाळी स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्या पूर्ण कार्यवाहीला स्थगिती दिलेली आहे. मी स्वतः पालकमंत्री म्हणून चिपळूणला येऊन तिथल्या नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या शंका कुशंका दूर करूनच पुढची कार्यवाही होणार आहे. त्याच्यामुळे जनतेच्या भावनांचा विचार करून तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी जी कार्यवाही सुरू केली होती त्याला पालकमंत्री या नात्यानं स्थगिती देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुणीही आंदोलन करू नये ही माझी विनंती आहे.